नमस्कार। भारतीय दंड संहिता धारा 19 जी सांगत आहे न्यायाधीश। तर न्यायाधीश बद्दल सांगत आहे, तर न्यायाधीश म्हणजे न्यायाधीश हे कोण असले जाते, तर न्यायाधीश हे न्याय देण्याचे जे काम करतात त्यांना न्यायाधीश म्हटले गेले आहे। न्यायाधीश न्यायालयामध्ये असतात, त्याचबरोबर पंचायतमध्ये सुद्धा न्यायाधीशांचे काम केले जाते। तर पंचायतमध्ये सुद्धा जे न्यायाधीशांचे काम केले जाते त्यांना न्यायाधीश म्हटले जाते। तर न्यायाधीश म्हणजे न्याय देण्याचे काम न्यायाधीश करतो, त्याचबरोबर घटनेची पाहणी करतो, म्हणजे घटना जी झालेली आहे किंवा जो गुन्हा म्हणू शकतो किंवा दोन्ही बाजू जी असतात, अपराध करणारा आणि तक्रार देणारा, या दोघांचीही बाजू ऐकणार, या दोघांचीही बाजूनी ऐकून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, खरे का खोटे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, आणि न्याय कोणत्या व्यक्तीला देण्यात यावा, कोण खरे बोलत आहे कोण खोटे बोलत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न हा न्यायाधीश करत असतो। आणि सत्य जो खरा माणूस असेल किंवा ज्या अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीला न्याय देण्याचे काम हे न्यायाधीश केले जाते। हे काम न्यायाधीश करतो, तो फक्त न्यायाधीश म्हणजे न्याय देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला न्यायाधीश बोलण्यात आले आहे। त्याचबरोबर न्याय हा फक्त बोलून देता येत नाही की बाबा, म्हणजे न्याय हा बोलून देता येत नाही। न्याय जरी द्यायचा असेल तरी न्यायाधीश या व्यक्तीला लेखी स्वरूपामध्ये न्याय द्यावा लागतो। म्हणजे धारा 19 हे सांगत आहे न्यायाधीश कोणाला म्हटले आहे आणि न्यायाधीश कोणत्या प्रकारे न्याय देऊ शकतो, तर न्यायालय हा लेखी स्वरूपामध्ये न्याय देऊ शकतो, हेच धारा 19 हे सांगत आहे। पुढील धारा आहे धारा 20, जे सांगत आहे न्यायालय। पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।